स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन। भगवान बुद्धाने आपल्या प्रज्ञेतून दिलेला धम्म, या धम्माला सुद्धा त्रिवार वंदन। आणि याच धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ यांनाही त्रिवार वंदन। या तीन रत्नाला वंदन करून, या तीन रत्नाची ओळख करून देणारे आपले परमपिता पूजनीय बोधिसत्व घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही आज त्रिवार वंदन। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त या ठिकाणी आदरांजली आयोजित केलेली आहे। या ठिकाणी ही आदरांजली दुसरी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद म्हणून या ठिकाणी केलेली आहे। आणि या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक परमपूज्य भिक्षू डॉक्टर हर्षबोधी महाथेरो, तसेच या बौद्ध महाधम्म परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर इंदवेश महाथेरो यांनाही माझा प्रणाम। तसेच या ठिकाणी विशेष धम्म दिसण्यासाठी भिक्षू रत्नदीप थेरो, भिक्षू अनिरुद्ध थेरो, भिक्षू यशोदी, भिक्षू नागसेन यांना सर्वांनाही माझे वंदन आहे। तर ही धम्म परिषद बाबासाहेबांच्या स्मरणात ठेवलेली आहे आणि बाबासाहेबाविषयी या ठिकाणी आमचे डॉक्टर हर्षबोधी महाथेरो यांनी फार अति उत्तम आणि सविस्तर पूर्ण माहिती दिलेली आहे। आणि त्यातच विश्लेषण, त्या माहितीचं विश्लेषण सुद्धा भंते नागशीन यांनी फार सुंदर असं उपासकाने उपासकाला केलेलं आहे। तर इतकं मोठं प्रवचन झाल्यानंतर आता माझ्याकडे आलं आहे, तर मी माझ्या अल्पबुद्धीने बाबासाहेबाविषयी जेही मला ज्ञान आहे त्याविषयी मी आपणास थोडक्यात सांगत आहे। सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 झालेला आहे आणि महाप्रयाण हे 1956 झालेलं आहे। तर या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी इतके सुंदर महत्त्वाचे काम केले आणि हा शोषित दलित वर्ग
जो आताचा बौद्ध झालेला आहे तो पिढ्याला पिढ्या दारिद्र्यात आणि दैन्यात राहत होता. त्या दारिद्र्यातून आणि दैन्यातून त्यांना वर उचलणारे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना गंदगीतून बाहेर काढणारे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्यामुळे आपण जो आता हा जो काम केलेलं आहे बाबासाहेबांनी ते फार महत्त्वाचं केलेलं आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी भगवान बुद्धाची दीक्षा 5 लाख लोकांना नागपूर येथे दिलेली आहे. आणि ते दीक्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही जे आमच्या अंगावर चिवर घातला आहे, आम्ही जे भिक्षू झाले आहेत ते केवळ बाबासाहेबांच्यामुळं. बाबासाहेबांनी जर धर्म स्वीकारला नसता तर आम्ही हे भिक्षू झालोच नसतो आणि धम्माचा प्रसार हे झालाच नसता. तर यासाठी बाबासाहेबांचे आमच्यावर फार फार उपकार आहेत. आज सर्वांनाच माहिती आहे की बाबासाहेबांनी लहानपणापासून तर शेवटचं महापरियानपर्यंत किती त्रास काढला, किती शिक्षणासाठी त्रास काढला. शिक्षणासाठी त्यांना बाहेर बसावं लागत होतं, बाहेर बसून शिक्षण केलं. बाहेर बसून शिक्षण केल्यानंतर ज्यावेळेस बाबासाहेब 10वीला मॅट्रिकला पास झाले तर दरितामधले ते प्रथमच होते की जे 10वी मॅट्रिकला पास झालेले. आणि त्यांचा सत्कार मग केळोज गुरुजी नावाचे त्यांचे गुरुजी होते, त्यांनी त्यांचा सत्कार करण्याचा ठरवलं. आणि त्यावेळेस मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांचा सत्कार झाला. आणि सत्कार झाल्यानंतर त्या सत्कारामध्ये केळुसकर गुरुजींनी त्यांना बुद्धचरित्र नावाचं एक पुस्तक दिलं. आणि ते बुद्धचरित्र बाबासाहेबांनी त्यावेळेस वाचलं आणि त्याच वेळेस ठाणलं, मॅट्रिक पास झाल्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर ठाणलं की आपल्याला आता बुद्ध धर्म स्वीकारणं. त्यांच्या मनामध्ये बुद्ध धर्म पूर्ण पक्का झाला त्याच वेळेस ज्यावेळेस बुद्धचरित्र वाचल्यानंतर. त्याच्यानंतर मग शिक्षण घेता घेता खूप अडचणी आल्या शिक्षणाला, बरेचसे मग मदत झाली केळुसकर गुरुजींनी, बरेचसे डॉक्टर राजे गायकवाड यांची मदत घेऊन दिली. यांच्या मदतीने ते बाहेर गेले, बाहेर शिक्षण केलं, बॅरिस्टर झाले, बॅरिस्टर होऊन आले. पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात आले आणि भारतात आल्यानंतर मग त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक सुरुवात केल्यानंतर त्यांनी प्रथम आपले जे फार म्हणजे आपले हाल होते, आपले लोक जे की खाण्यासाठी त्यावेळेस त्यांना फार प्रॉब्लेम होते, तर ते मेलेले जनावरांचे घेऊन जायचे, त्यांना उचलावं लागत होतं आणि ते जनावरं ते कापायचे बाहेर नेऊन त्याचा चमडा काढायचे आणि त्याचे जे मटण राहते ते स्वतः खायचे. तर बाबासाहेबांनी ज्यावेळेस आल्यानंतर बाबासाहेबांनी ही प्रथा बंद करायला सांगितलं की आता बंद करा. त्यावेळेस बाबासाहेबांनी बंद केले आणि आम्ही आपला समाज सुद्धा बाबासाहेबांच्या एका आवाजावर बंद केलं. परंतु बघा आणखीनही हा हिंदू धर्मीयाचा स्वर आहे. तसंच उन्ना गावामध्ये असेच दलित लोक एक गाईला घेऊन गेल्यानंतर ते त्यांच्याकडे तेच कामच होतं ना, मेलेलं जनावर न्यायचं, त्याचा चमडा काढायचा आणि विकून त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. तर ह्या उन्नांमध्ये असंच घेऊन गेले, पण ह्या गाईवाल्यांनी या गोरक्षकवाल्यांनी त्यांना असं मारलं की त्यांनीच गाय मारली म्हणून त्यांना असं मारलं, त्या चौघा जणांना खूप मारलं. इतकं मारलं की ते त्यांच्या म्हणजे इतकी हालत खराब करून टाकली. त्यानंतर मग त्यांनी विचार केला त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्येच आपल्या महाराणी सगळं बंद केलं होतं, पण ती बाहेर राज्यामध्ये चालू होती प्रथा. जसं मध्य प्रदेश झालं, जरा UP झालंय, हे इकडे प्रथा चालू होते, ते काय सुधारले. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले पूर्ण समाज सुधारला होता आणि आपल्या समाजाने पूर्ण गोष्टी सोडून दिल्या होत्या.
परंतु उन्नाळमध्ये आणखी झाल्यानंतर मग त्या लोकांनी बहिष्कार टाकला आणि पुन्हा उचलला नाही, पुन्हा त्यांच्यावर पुन्हा परजबडी केलेली, त्यांना मारहाण पुन्हा केली. ते म्हणले आम्ही जनावर उडत नाहीत. तरी आता बंद झालं ते आणि फार मोठं. त्यानंतर इतक्या मध्य प्रदेश झालं, UP झालं, हे महाराष्ट्राच्या नंतर ज्यावेळेस त्यांना नंतर बाबासाहेब कळले. बाबासाहेब जिवंत असताना काय एवढे नव्हते, पण बाबासाहेबांचं महाप्रयाण झाल्यानंतर बाबासाहेब फारच घातक झाले. आज मला सांगा, जगामध्ये बाबासाहेबांच्या मूर्त्या एवढ्या कुठल्याच मूर्त्या नाहीत जगात, फक्त बाबासाहेबांच्याच मूर्त्या आहेत सगळ्या मूर्त्या. का झाल्या मूर्त्या? की त्यांची महानता फार होती. इतकी महानता होती, शिक्षणासाठी एवढा त्रास काढला त्याने आणि ही महानता प्राप्त करून दिली. एवढं असताना एवढं करून सुद्धा त्यांना समाज हा सुशिक्षित करायचा होता, म्हणून त्यांनी मुंबईमध्ये 16 जणाला शिक्षणासाठी बाहेर परदेशामध्ये पाठवलं. पैसे नसताना त्यांनी स्वतःचा प्लॉट, मुंबईमधला प्लॉट होता, तो प्लॉट विकला आणि त्यांना परदेशात पाठवलं शिक्षणासाठी. परंतु ते शिक्षण घेऊन आल्यानंतर ते 16 कोणी 2-3 आले फक्त, बाकी ते परदेशात सेटल झाले. आणि 4-5 लोक आले, पण एकानेही समाजासाठी काम नाही केलं. त्यामुळं बाबासाहेब म्हणले की मुझे लिखे पिढेवाले लोगोने धोका दिए. आणि आत्ताही तीच गोष्ट आहे, आत्ताही लिखे पिढेवाले धोका देत आहेत. कारण की आत्ताही मोठमोठे अधिकारी, मोठमोठे क्लास 1 क्लास 2 हे बाबासाहेबांनी सांगितलेल्या धम्माकडे वळत नाही. काय आपल्याकडे धम्माकडे वळत नाहीत? त्यांचं काय चाललंय? बाल्याची माया आणि आपले 2x2 खोली यामध्ये मग्न आहेत. ते कधी भिक्षूला भोजनदानाला बोलवत नाहीत, कधी भिक्षाला कुठल्या कार्यक्रमाला वेळोवेळ बोलवत नाहीत भिक्षू संघाला. हां, त्यांचं जर आडलं एक महत्त्वाचे काम म्हणजे त्यांचे जलदान विधी आणि तुमचे लग्नविधी, यावेळेस त्यांना भिक्षू आठवतो. पण आता मध्यंतरी कुठंच भिक्षू आठवत नाही आणि भिक्षू संघाला दानही देत नाही, कुठं विहार बांधत नाहीत. आणि विहार जर बांधले कोणी तर विहारावर त्यांचा कब्जा राहतो. खरं म्हणलं तर अधिकाराने भिक्षूचा कब्जा असायला पाहिजे, पण तो कमिटीचाच कब्जा असतो आणि भिक्षूवर वजन टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि भिक्षूने त्यांच्यासारखं नाही ऐकलं तर त्या विहारातून त्यांना काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. मग हे काय, बाबासाहेबांनी असं करण्यास सांगितलं का आपल्याला? त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणले मुझे लिखे पिढेवाल्याने धोका दिए. मग असं बघ, किती बाबासाहेब शीलवान होते. बाबासाहेब शीलवान असल्यामुळं सगळं झालं. कुठलंही शील तुटलं नाही बाबासाहेबांकडून, कुठलंही शील नाही. की अमेरिकेमध्ये शिक्षण घेताना सुद्धा तिथली एक महिला बाबासाहेबाच्या लागली होती मागं, परंतु बाबासाहेबांनी तिला बहीण म्हणून स्वीकारलं, तर तिने सुद्धा फार मदत केली. असे बाबासाहेब त्या अमेरिके इंग्लंडमध्ये की हे थंडीचं जास्त वास्तव्य म्हणून थंडीचं जास्त वास्तव्य असतं. तर आपले भारतातील लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर गरमी यावं म्हणून ड्रिंक करतात, दारू पितात. परंतु बाबासाहेबांनी एवढे हे तिथे असून तिच्या बाबासाहेबांनी त्या दारूला शिवलं नाही. पा एवढं बाबासाहेब काय नॉलेज होतं, काय किती नॉलेज होते बाबासाहेबांचं. आणि त्यांच्यामुळेच खरं म्हणलं तर आपण झालो. आज गोष्ट बघा, आज सोलापूरची गोष्ट आहे. सोलापूरचा एक पाटील परिवार आहे, सोलापूरचा आत्ताही पाटील परिवार आहे. आणि ते पाटील परिवार, मराठा परिवार, बाबासाहेबांची प्रत्येक जयंती साजरी करतो. का? की त्यांच्या पंजोबाला फाशीची शिक्षा झाली होती. तर ती फाशीची शिक्षा बाबासाहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये फ्री एकदम सोडून टाकले होते, निर्दोष करून टाकले होते. म्हणून ते लोक आणखीनही बघा, ते बाबासाहेबांची 14 एप्रिल पूर्ण धूमधडाक्यात सण साजरा करतात. सोलापूरचं कुटुंब आहे एक. तर असे बाबासाहेबांनी फार मोठे मोठे, एक वेळेस बाबासाहेबांनी असं झालं की एक सुप्रीम कोर्टामध्ये एक केस 2 मिनिटात जिंकली. तिची फीस त्यावेळेस बाबासाहेबांनी 60,000 रुपये घेतली होती त्यावेळेस. पण 2 मिनिटात केस नील गेले आणि निघाल्यानंतर पुस्तकाचं दुकान दिसलं. बाबासाहेब पुस्तकाच्या दुकानामध्ये गेले आणि बाबासाहेबांनी
पूर्णची पूर्ण जेवढी फीस मिळेल तेवढे पैसे तेवढे पुस्तकं खरेदी केली आणि घेऊन आले. त्याच्यामध्ये आणखी 2-4 हजार रुपये 4-5 हजार रुपये बाकी ठेवले आणि तेवढे पुस्तक आणले. म्हणजे बाबासाहेबाला एवढं पुस्तकांचं भेटलं. आणि भंतेजीने आमच्या मोठ्यात सांगितलंच की राजग्रह केवळ पुस्तकासाठी बाबासाहेबांनी बांधलं होतं, बाकी राहण्यासाठी नाही, पुस्तकासाठी बांधलं होतं. एवढं शिक्षण झालेलं. त्यानंतर अमेरिकेमध्ये 300 वर्षाचा इतिहास काढला की या 300 वर्षामध्ये कोण विद्यार्थी हा टॉप मास्टर होता म्हणून असा 300 वर्षाचा अभ्यास काढला. 300 वर्षाच्या अभ्यासामध्ये 300 वर्षाचे विद्यार्थी पूर्ण चांचर करून 300 वर्षाच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम विद्यार्थी आले. प्रथम विद्यार्थी होते ते की त्या पूर्ण अमेरिकेच्या कॉलेजमध्ये पूर्ण प्रथम आलेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्मरणात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबाचा पुतळा त्या विद्यापीठामध्ये आताही बसवलेला आहे. परंतु इकडे दाखवत नाही, फार पूर्वी झाले ते का, पण सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून आणखीन आहे आणि लोक जातेच आपले भेट देतात. तर असं बाबासाहेबाचं फार म्हणजे फार बाबासाहेबाला किती त्रास घडला. आता राजरत्न ते सांगितलं, परंतु राजरत्नाच्या आजोबरचं रमेश गेला, गंगाधर गेला, इंदू गेली, 3 राजनाथाच्या आजोबर गेले केवळ आजारामुळं. आजार आणि आजाराला पैसे नसल्यामुळं तेच भंतेजींनी सांगितलं की बाबासाहेबांनी कुणाला असं मागितलं नाही, कधी मागत नव्हते बाबासाहेब. त्याच्यामुळं बाबासाहेबाचे 3 गंगाधरला असे 4 मुलं त्यांचे मृत्यू पडले बाबासाहेब केवळ समाजासाठी. आणि समाज काय करतो आता, किती बाबासाहेब असेल की बाबासाहेबांनी धर्म दिला, एवढा मोठा धर्म दिला, जगातला मोठा धर्म दिला आणि त्या धर्माला आपण पाहत नाही. आणखीनही आपल्यामध्ये कर्मकांड आहेत आणखीन देवदेवकता आहेत सगळे. आणखीन लोक आता तर सुशिक्षित लोक मी पाहिले, सुशिक्षित लोक तिरुपतीला चालले, शिर्डीला चालले, सगळीकडे चालले. बघा कशामुळे बाबासाहेब म्हणले की मी म्हणजे लिखेपिढीवाल्याला धोका देवाला आहे. तर एवढे महान बाबासाहेब होते आणि त्यांच्यामुळं त्या अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर हे फार आज आमच्या भंतेजीने त्यांच्या 66व्या महाप्रयाण दिनानिमित्त आपणास या ठिकाणी सेकंड दुसरी ऑनलाईन धम्म परिषद ठेवून बाबासाहेबाविषयी या ठिकाणी त्यांचं गुणगान आणि त्यांचं जीवनचरित्र याच्यावर चर्चा चालली आहे. आणि त्यांचे जीवनचरित्र खरंच की फार मोठं की आमच्या हर्षपती भंतेजीने पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यांना त्याविषयी फार अभ्यास आहे. त्यांच्याकडं आत्ता बी त्यांनी मला सांगितलं बिहारामध्ये त्यांनी म्हणले मी एक पुस्तक वाचलं बाबासाहेबाचं तर 15,000 पुस्तकं माझ्या 10,000 पुस्तकं माझ्या बिहारात आहेत बाबासाहेब. बघा म्हणजे हर्षपोधी भंतेजींनी सुद्धा बघा की 10,000 पुस्तकं म्हणजे का मामूली गोष्ट आली. एवढा मोठा साठा केला, त्यांचा अभ्यास किती आहे, त्यांचं नॉलेज किती आहे, आता महातेर होते. त्यांनी फार मोठं सुंदर उत्कृष्ट बाबासाहेबाचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच त्यांच्या वर्णनामध्ये पण त्यांनी एवढा अभ्यास केला, पण त्यांच्या वर्णनामध्ये कुठे नाही आले की माई साहेबांनी बाबासाहेबाचा घात केला. पण दुसरे लोक काही म्हणतात की माई साहेबांनी, मला सांगा माई साहेबाला जर घात करायचा असता तर संविधान लिहू दिला असतं का, बुद्धाने धम्म लिहू दिला असतं का, अनुकरण केला असतं ना. पण इतके बी इतकं वाईट लोक आहेत आपले की काही ना काही उठवतात. तर माई साहेबांनी खरंच काळजी घेतली. माई साहेब होते म्हणूनच बाबासाहेब फार एवढे दिवस टिकले. माई साहेब डॉक्टर हे होते आणि पूर्ण डॉक्टर वेळेवर औषध देणं, वेळेवर गोळ्या देणं, वेळेवर इन्शुलन्स देणं हे माई साहेब करीत होते. त्यामुळं बाबासाहेबाचं एवढं जीवनचरित्र जुळलं. आणि ते बोधिसत्व असल्यामुळं त्यांना कुठल्याच प्रकारची आसक्ती नसल्यामुळं त्यांनी कुठलंही एवढं सिद्धार्थ कॉलेज काढलं, एवढं मिलिंद कॉलेज काढलं, परंतु एकाही आपल्या मुलाच्या नावावर केलं नाही. एकुलता एक मुलगा यशवंतरावजी, एकुलता एक मुलगी होती त्यांचे, एकुलत्या एक मुलाला काहीही नाही दिले त्यांनी, काहीही नाही त्यांच्या नावावर काही ठेवलं नाही. आज बघा, आज आपल्याकडं आपल्या पुढाऱ्याने शाळा काढलेल्या आहेत, कॉलेजेस काढलेले आहेत, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाच्या नावावर केले, पण बाबासाहेबांनी हे केलं नाही.
तर बोधिसत्व यालाच म्हणते. त्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नव्हती, त्यांना समाजाचं काम करायचं होतं, समाजाची जागृती करायची होती, मानवामध्ये सुसंगतता, समता, मैत्री भावना निर्माण करायची होती. यामुळं बाबासाहेबांनी फार कष्ट केले. आता बघा, संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबाला 2 वर्ष 11 महिने 11 दिवस लागले, आणि बुद्धाने त्याचा धर्म लिहिण्यासाठी बाबासाहेबाला किती लागले? 5 वर्षे लागले. 5 वर्षे लागले. मग किती बाबासाहेबांनी पूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास केला? पूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास करूनच महत्वाचे जे आहे तेच बाबासाहेबांनी आपल्या धम्माने, बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर बाबासाहेबांनी पूर्ण त्रिपिटक वाचलंय. बाबासाहेबांनी कुठेही म्हणलेलं आहे की त्रिपिटकामध्ये ही चूक आहे, त्रिपिटक असं आहे, त्रिपिटकामध्ये बदल केला, त्रिपिटकामध्ये हे केला, बाबासाहेबांनी सांगितलं ना. परंतु काही लोक आणखीन बी अज्ञानी, थोडेसे 2-4 गाथा नाही आले की मग नाही असंच पाहिजे होतं, असं झालं. अरे त्या बाबासाहेबांनी पूर्ण त्रिपिटक वाचले, त्यांनी पूर्ण त्रिपिटक वाचून बुद्ध आणि धम्म तयार केला आहे. त्यांनी नसं सांगितलं याच्यामध्ये एक चुकी आहे म्हणून, परंतु नाही, याच्यामुळं बाबासाहेबांनी फार समाजासाठी फार मेहनत घेतली, आणि स्वतःसाठी काही न ठेवता बाबासाहेब 1956 6 डिसेंबर 1956 आपल्याला सोडून त्यांचं महाप्रयाण झालं. त्यांच्या 66व्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो, आणि याच ठिकाणी मी माझं प्रवचन संपवतो. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. तम्मं नमामि, तम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.